आमचं गावचं घर आतून कसं आहे हे मी तुम्हाला आज दाखवते. नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आणि सर्वांना सुखी आनंदी निरोगी ठेव ही देवाजवळ प्रार्थना. किचनपासून सुरुवात करते. या इथे हे सिंक आहे. सिंकच्या वर इथे या भांड्यात पिण्याचं पाणी भरून ठेवलंय. इथे खिडकीवरच मी चहाचे कप, ग्लास, वाट्या वगैरे लावून ठेवले. किचनमध्ये ट्रॉली किंवा रॅक्स वगैरे केलेले नाही आहे, त्यामुळे मला खूप कमी जागा मिळते भांडी ठेवायला. खिडकीच्या बाहेर असलेली मोकळी जागा किचन गार्डन साठी ठेवली आहे. तिथे पावसाळ्यात भाज्या लावायचा विचार आहे. किचनमध्ये दोन खिडक्या असल्यामुळे भरपूर प्रकाश येतो. ही गॅसची शेगडी. इथे दुसऱ्या खिडकीवर पण मी चहा पावडर, साखर, मीठ वगैरे नेहमी लागणाऱ्या वस्तू ठेवल्यात. हा घराचा मागचा भाग आणि ही बाउंड्री वॉल आहे. समोर दुसरा बंगला आहे. इथे एकमेकाला लागूनच बरेचसे बंगले आहेत. इथे एक लहान रॅक आहे, ताटं, प्लेट, चमचे वगैरे ठेवायला. वर तांदूळ आणि गव्हाच्या पिठाचा डबा ठेवलाय. वर लॉफ्टवर वापरात नसलेलं सामान ठेवून दिलंय. सिंकच्या खाली डस्टबिन ठेवलंय. ओट्याच्या खाली सर्व जागा मोकळीच आहे. आताचं शूट मी दुसऱ्या दिवशी केलंय. हे आपण आता बाहेरून घरात प्रवेश करतोय. हा हॉल आहे. आता सकाळची 6 वाजले आहेत. आम्ही मुंबईला जायला निघालोय आणि त्याचवेळी मी आता हे शूट करते आहे. जायचंय म्हणून सर्व सामान आवरून ठेवलंय. हे आंबे घेतले आहेत मुंबईला घेऊन जाण्यासाठी. सर्व बॅगा भरून तयार आहेत गाडीमध्ये ठेवण्यासाठी. जाता जाता सावंतवाडी बाजारातून फणस, आंबे किंवा इतर भाज्या काही मिळाल्या तर घेऊ. हॉल पण मोकळाच ठेवला आहे. फर्निचर काही बनवलं नाही. इथे फक्त हा कोपऱ्यात टिपॉय आहे आणि 4 खुर्च्या आहेत. अगदी मिनिमम लागणारंच सामान इथे ठेवलंय. ग्राउंडलाच आहे, त्यामुळे पाली किंवा इतर किड्यांचा त्रास होऊ नये म्हणून बाहेरूनसुद्धा व्यवस्थित आम्ही सगळीकडून पॅक करून घेतलंय. किचन तुम्ही सुरुवातीलाच पाहिलंय. आता फक्त एकदा कॅमेरा फिरवून लुक दाखवते. आता मी सर्व भांडी वगैरे आवरून ठेवली आहेत. इथे फक्त चहाचा टोप आणि पाणी ठेवलं आहे. इथे दुधाचा टोप ठेवला आहे, आम्हाला जाताना चहा प्यायचा आहे म्हणून. या इथे हा फ्रीज आहे. इथे बाहेर पॅसेजमध्ये वॉशिंग मशीन ठेवलं आहे आणि इथे टॉयलेट आणि बाथरूम आहे. हा ग्राउंडला एक बेडरूम आहे आणि दुसरा बेडरूम फर्स्ट फ्लोअरला आहे. या बेडरूममध्ये हे एक कपाट आहे आणि इथे गाद्या रचून ठेवल्यात एकावर एक. आणि हे जुनं वॉशिंग मशीन आहे. जिन्यावरून वर गेलं की एक बेडरूम आहे आणि टेरेस आहे. वर जाऊन आता टेरेस दाखवते. वरच्या बेडरूमचं शूट माझ्याकडनं डिलीट झालंय. हा समोरचा जो रोड आहे ते राईट साईडला सावंतवाडी स्टेशन आहे आणि लेफ्ट साईडला वेंगुर्ला आहे. या टेरेसच्या वर आणखी एक टेरेस आहे. ते मी तुम्हाला ऑलरेडी आधीच्या भागांमधून दाखवलेलं आहे. वरच्या टेरेसवर जाण्यासाठी ह्या शिड्या आहेत. ही लहानशी टेरेस आहे. वरच्या बेडरूममध्ये लिकेज होऊ नये म्हणून हे पत्रे टाकलेत. चला निघायचं. किती वाजले? 6:30 वाजले का? चला 6:30 वाजता आम्ही मुंबईला जायला निघालो. संध्याकाळी 6 वाजता मुंबईला आमच्या घरी पोहोचू. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि बेल बटन पण प्रेस करा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.